ठिकाणी ज्यांनी अडवलं वासू पाटीलनं, त्यांनी असं म्हटलं की आम्ही ह्या कार्डाला ओळखत नाही की हे कार्ड व्हॅलिड आहे. त्याचा जन्मही झाला नसेल, त्याच्या अगोदरपासून 66 पासूनची संस्था आहे. हां, आणि तो अशा पद्धतीने म्हणतो आहे की वासू पाटीलजी तुम्ही जर कार्ड दाखवा तुमचं. मी सांगू इच्छितो की हे जे कार्ड आहे मराठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचं हे कार्ड आहे आणि हे व्हॅलिड हे अजीव सभासद आहेत. आता ह्याची स्थापना 1966ची आहे ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला नव्हता. आणि त्यांनी असं म्हणावं मराठी चित्रपट महामंडळ हे अखिल भारतीय आहे, संपूर्ण भारतातले मराठी व्यक्ती ह्याच्यात सामील आहेत, प्रत्येक कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत. आणि तुमची एवढी भीषात होती की आमच्याच मराठी तंत्रज्ञांना तुम्ही आवाज उठवता नाही आहे म्हणून सांगतात. त्याच्यानंतर सन्माननीय अभिनेते आणि निर्माते अमोलजी कोल्हे जे खासदार आहेत त्यांना फोन लावून दिला, त्यांच्याशी नीट बोलले आणि त्यांचा फोन संपल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांच्याविषयीसुद्धा अपशब्द वापरणं किती चुकीचं आहे. तुमची एवढी भीषात कशावरून झाली, ते हाणून पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही म्हणून हे आम्ही आज आंदोलन केलं. या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं. एक दुसरी अशी गोष्ट आहे वासूजी, मला असं वाटतं की कदाचित या ठिकाणी मी सुद्धा बघितलेलं आहे आणि कदाचित तुम्हाला काही अनुभव आला असेल का की काही वेळेस ह्यांच्याकडे जर कार्ड नसतील तर ह्यांच्याकडनं काहीतरी चिरीमिरी घेतली जात असावी का. मला पण असं 100% वाटतं कारण मला नियम आणि बाकीच्यांना सलाम, मग सलाम माणूस कधी करतो. एखाद्या आपण हॉटेलमध्ये गेलो तरी आपण जे पार्किंगमध्ये आपला जो दादा असतो तो आपल्याला सलाम कशासाठी करतो की आपण त्याला भेट द्यावी किंवा तो वेगळा तो आदर झाला. पण हा सलाम वेगळा होता माझ्यासमोर, कारण माझ्यासमोर गाड्या जातात आणि माझी गाडी अडवली. बरोबर, म्हणजे 100% चिरीमिरी पण 100% चालत असणार. आणि ते पर्यटक आज पर्यटक येतात त्यांच्याकडे, ठीक आहे, पर्यटक आले पाहिजेत, पर्यटक आले नाही तर शासनाला आपल्या कर पण मिळणार नाही. मग त्यांची कुठे नोंद तुमच्याकडे? नाही नाही, आता त्याच्यावरूनच मी विषय काढतो. तुम्ही म्हणताय ना की महाराष्ट्र शासनाचं पोट भरावं म्हणजे महाराष्ट्र शासनाला महसूल उपलब्ध व्हावा, पण त्याची 100% नोंद होते का होती ते? म्हणजे आज समजा एखादी गाडी आली, एका व्यक्तीमागे 1000 रुपये येतात, 1000 रुपयापैकी 600 रुपये ट्रॅव्हल्सवाला घेतो आणि 400 रुपये इथे येतात, तर जर कदाचित त्याच्यावर जर RTI टाकलं तर ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते. म्हणजे पूर्वी जसे मुंबईच्या आतमध्ये एंट्री करताना टोल नाके होते, बरोबर, हां, तिथे काय केलं जायचं की दिवसभर पैसे रितसर घेतले जायचे किंवा तिथे पण चिरमिरी चालायचे किंवा एखाद्या गोष्टीची नोंद न घेता जायच्या. पण मी अनेक वेळा अशा गोष्टी पकडल्या आहेत आणि त्याच्यावर माझ्यावर मारायलासुद्धा लोकं आली होती की रात्री 2 ते 5:00 तिथे अशी घटना चालायची की त्या काळातले बाहेरच्या बाहेरच गाड्या सोडल्या जायच्या आणि पैसे घेतले जायचे. तर तसं कदाचित तिथे होत नसेल हे कशावरून म्हणता येईल तुम्हाला वाटतं? नाही, 100% होत असेल असं मला वाटतं. कारण आत्ता आंदोलनाला आलो ना तर माझे मित्र पण आहेत कराडचे 1-2, मी त्यांना पण घेऊन आलो. म्हणजे ते इंडस्ट्रीशी संबंधित असं नाही, हां, संबंधित आहे. तर त्यांना उतरल्या साप आपको फिल्म सिटी देखना आहे क्या, आपको जाना आहे क्या. मी लुक दिला त्याला की म्हणजे नाही भाई मला काम आहे. नाही सर, कन्सेशनमध्ये देता हो, इसमें देता हो. म्हणजे इथं आमचं स्वागत असं केलं जातं की पहिल्यांदा बकरा बळीचा बकरा तुम्ही याला आला, मी तिथं माहिती थोडीशी तिथं चित्र काहीतरी बनवा, एखाद्याकडे नाहीत 1000 रुपये तर त्यांना नाही फिल्म सिटी बघता येत, तर त्यांना काहीतरी चित्र बनवून त्यांना माहिती देता येईल की बाबा हे इथं आहे. ज्यावेळेस तो 4 वर्षांना आतील त्याला असं वाटलं पाहिजे की मला फिल्म सिटीमध्ये जायचं आहे, तर तो गौण आता तो त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही जे ज्या पद्धतीने म्हणला की मराठी माणसाची गळचिपी होते का, तर होते 100% होते. तर हा मला परवाचा अनुभव आला आणि